मी वर्षा मेहता, केव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। रायगडातील विश्वासार्य व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आज सबस्क्राइब करा केव्ही न्यूज रायगड। कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी सरकारने आता कडक निर्बंधांची नियमावली जाहीर केली आहे। त्याची आजपासून राज्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। सकाळी जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जारी करण्यात आली आहे, तर शनिवार आणि रविवार वीकेंडला संपूर्ण लॉकडाऊन पुकारण्यात आलाय। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात रुग्णांची संख्या कमालीची वाढू लागली आहे। गेल्या 24 तासात सुमारे 1,00,000 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 500 अधिक जणांचा बळी गेलाय। सरकारने महाराष्ट्रातील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी केंद्रीय पथके तैनात केली आहे। फणसड अभयारण्यात एका रानगव्याचा मृत्यू झालाय। हा मृत्यू नेमका कशामुळे झालाय याचा तपास वन विभाग करीत आहे। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन मृत गव्याचा पंचनामा केला। 1 रुपयाचे नाणे गिळलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करून ते नाणे बाहेर काढण्यात आले। अलिबाग येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर राजेंद्र चांदोरकर आणि संजीव शेटकार यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली। चिंचवली नारंगी येथील सुयोग राकेश मुरकुटे असे या बालकाचे नाव आहे। पनवेल महापालिकेच्या प्रस्तावित मालमत्ता वाढीव कराला महाविकास आघाडीने ठाम विरोध दर्शविला। शेकाप आमदार बाळाराम पाटील यांनी याबाबतची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली। त्यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। कर्जत तालुक्यातील खांडस विभागात जंगलाला वणवा लागलाय। त्या 300 एकरातील वनसंपदा जळून खाक झाली। यामुळे या परिसरातील जनावरांचा चाराच नष्ट झालाय। आधीच पाणी टंचाई, त्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने या परिसरातील ग्रामस्थ चिंतेत पडले।